आणि आता भारतीय सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवणारी बातमी आहे. भारतात दहशतवादी घुसवून मोठा हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडलाय. अलीकडेच भारतीय लष्करानं नागरोटामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. इतकंच नाही तर हे दहशतवादी पाकिस्तानातून भारतात नेमके कसे शिरले याचा शोधही भारतीय लष्करानं घेतलाय. भारतात घुसखोरीसाठी पाकिस्ताननं खोदला 200 मीटर लांबीचा बोगदा. भारतीय लष्करानं केला जैशच्या दहशतवाद्यांचा खात्मा. लष्कराच्या सतर्कतेमुळे पाकच्या नापाक मनसुब्यांवर पाणी. सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. भारतात दहशतवादी घुसून मोठा घातपात घडवण्याचा डाव भारतीय लष्करानं उधळून लावलाय. 19 नोव्हेंबरला भारतीय जवानांनी जीवाची बाजी लावत नागरोटामध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे 4ही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असल्याचं सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका बोगद्यातून हे दहशतवादी भारतीय हद्दीत दाखल झाले होते. हा बोगदा जवळपास 200 मीटर लांब आणि 8 मीटर खोल आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हा बोगदा तयार करण्यात आला होता. याचाच अर्थ या बोगद्याच्या निर्मितीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांचा मोठा हात असू शकतो. अगर आप अपने इस तरफ देखें तो 150 गज पे बिल्कुल पाकिस्तान है और 150 गज के करीब जो टनल अंदर से लंबी है ये एंट्री इसकी पाकिस्तान के अंदर खुलती है. बिल्कुल सामने जो झाड़ इसी तरह की है वहाँ पर इसकी एंट्री है. अंदर से जा करके इसको देखा है. तकरीबन 8:30 से 9 बजे रात को 18 तारीख के इनकी इस जगह से इन्फिल्ट्रेशन हुई है. ये इस टनल का इस्तेमाल किया गया है और 5 से 6 घंटे का वक्त इन्होंने लगाया है हाईवे तक पहुँचने में. विशेष म्हणजे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांजवळ तैवानमध्ये निर्मिती करण्यात आलेलं एक GPS उपकरण देखील होतं. त्याच्या मदतीनं ते भारतीय सीमेत घुसले. भारतीय यंत्रणांनी GPSच्या मदतीनं दहशतवाद्यांना ट्रॅक केलं. बोगदा पार केल्यानंतर दहशतवादी 12 किलोमीटर आतपर्यंत घुसले होते. मृत्यूपूर्वी या दहशतवाद्यांनी GPS उपकरणावरील डाटा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र सुरक्षा यंत्रणांनी तो डाटा रिकव्हर केलाय. भारतीय लष्कराच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानच्या मनसुब्यांवर पाणी फिरलं गेलंय. सीमेपलीकडून पाकनं कितीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर मिळेल हेच भारतीय जवानांनी दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, सॅम न्यूज.